नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न फ्रॉम होम या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सुरेश हणमंत सुतारसे, तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. आज आपण गणित भाग एक इयत्ता 10वी प्रकरण तिसरे अंकगणितीय श्रेणी भाग चौथा या भागामध्ये आपण अंकगणितीय श्रेणीच्या एन पदांची बेरीज, या ठिकाणी सूत्र कसं तयार झालं किंवा त्या सूत्राचा वापर कसा करावा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच या ठिकाणी सराव संच 3.3 मधील काही उदाहरणं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी बघा, जाणून घेऊया अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज. मग आता आपल्याला माहित आहे अंकगणितीय श्रेणी कशी मांडतात, तर ए अधिक डी, ए अधिक 2D, ए अधिक 3D, टिंब टिंब टिंब, ए अधिक कंसात एन वजा 1 × D, म्हणजे एन पदां एन पदे एनवे पद. एनवे पद काढायचं सूत्र आपल्याला माहित आहे, हे एनवे पद आहे शेवटचं, म्हणजे शेवटचं म्हणता येणार एन पद ही अनंत असतात. मग सूत्र काढताना याचा वापर आपण करायचा आहे. बेरजेचं सूत्र जेव्हा आपण आता काढणार आहे त्यासाठी या ठिकाणी ही अंकगणितीय श्रेणी चलाच्या भाषेत मांडलेली आहे. मग इथं या श्रेणीमध्ये पहिले पद म्हणजे ए हे पहिले पद आणि डी हा सामान्य फरक आहे. या श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज म्हणजे SN ने दाखवू. आता SN म्हणजे एन पदांची बेरीज, एस म्हणजे समेशन, समेशन ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशन, म्हणजे ज्या ठिकाणी SN त्याला दर्शवलेलं आहे. मग SN बरोबर आता या सगळ्या पदांची बेरीज केलेली आहे आपण, म्हणजे पहिलं पद, त्यानंतर ए अधिक डी दुसरं पद, इथं मध्यंतर दाखवलं नाही, शेवटचे दोन पदं दाखवलेली आहेत, म्हणजे हे शेवटचं पद ए अधिक कंसात एन वजा 1 × D, त्यानंतर त्याच्या अगोदरचं पद, इथं अगोदरचं पद काय दाखवलेलं आहे हे लक्षात घ्या. तर पुढलं पद जर शेवटचं पद जर 8 असेल तर पाठीमागचं पद किती असेल 7, म्हणजे ज्या ठिकाणी शेवटचं पद इथं ए अधिक कंसात एन वजा 1 × D आहे, म्हणजे पाठीमागचं पद हे 1 ने कमी आहे, परत ते 1 ने कमी झाल्यामुळं इथं एन वजा 2 झालेलं आहे हे लक्षात घ्या. इथं ह्याच्या पाठीमागचं काय आहे, एन वजा 3 होईल, हे पुढं काय होईल, एन वजा 4 होईल, म्हणजे शेवटचं पद जर ए अधिक एन वजा 1 × D असेल तर त्याच्या पाठीमागचं पद एन वजा 2 होईल, 1 ने कमी होईल, इथं अधिक नाही आहे, कमी होईल, कमी होईल, म्हणून इथं आलेलं आहे हे पद इथं वाढवलेलं हे समजत नाही, हे लक्षात घ्या कसं आले ते. मग आता पुढलं काय केलेलं आहे, आता पुढं हेच पद जे आहेत हे ए अधिक कंसात ए अधिक डी, त्यानंतर अधिक ए अधिक कंसात एन वजा 2 D, त्यानंतर पुढलं शेवटचं पद कंसात ए अधिक कंसात एन वजा 1 × D. आता हीच पदं उलटी मांडलेली आहेत, म्हणजे हे पद अगोदर घेतलेलं आहे, त्यानंतर हे पद घेतलेलं आहे, त्यानंतर हे पद, त्यानंतर हे पद, म्हणजे हे पद जे हे मांडलेले आहे अंकगणितीय श्रेणी, ती उलटी अंकगणितीय श्रेणी मांडलेली आहे. मग हे मांडल्यानंतर काय करायचं, ही पदे उलटी मांडल्यानंतर काय करायचं, ह्या दोन्हींची बेरीज करायची. मग बेरीज कशी केलेली आहे, बघा ही दोन पदं अधिक ही दोन पदं ह्या पूर्ण इथं बेरीज केलेली आहे, हे लक्षात येतं का. बघा ह्या दोन पदांची बेरीज ह्या कंसात, ह्या दोन पदांची बेरीज ह्या कंसात, त्यानंतर इथं सुद्धा तसंच केलेलं आहे, ह्या दोन पदांची बेरीज इथं दाखवलेली आहे आणि ह्या दोन पदांची बेरीज इथं दाखवलेली आहे. आणि हे जर तुम्ही सोडवलं, कच्च्या पानावर घ्यायचं सोडवायचं, सर्व पदांची बेरीज करायची, कॉमन काढायचा, आणि हे सुद्धा सर्व पदांची बेरीज करून जर तुम्हाला सोपे रूप जर दिलं तर तुम्हाला खाली मिळेल 2 SN बरोबर, हे 2 SN लक्षात आलं का तुमच्या, SN अधिक SN 2 SN, म्हणजे 2 SN बरोबर कंसात 2A अधिक कंसात एन वजा 1 × D कंस पूर्ण अधिक, इथं सुद्धा सोपे रूप दिलेले आहे, सर्व पदांची बेरीज करून 2A अधिक एन वजा 1 × D, इथं सुद्धा त्याच पद्धतीने हे जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला हे उत्तर मिळेल 2A अधिक कंसात एन वजा 1 × D. हे एन वेळा आहेत, म्हणजे एन पदांची बेरीज आपल्याला काढायची आहे, म्हणून इथे एन वेळा. मग आता हे जर आपण परत ह्याला जर आपण सोपे रूप दिलं तर आपल्याला मिळतं 2 SN बरोबर एन कंसात 2A अधिक कंसात एन वजा 1 × D. आता पुढे 2 पक्षांतर करा, म्हणजे गुणिले ते भागिले होतील, म्हणजे शेवटचं आपल्याला सूत्र मिळेल SN बरोबर n/2 कंसात 2A अधिक छोट्या गोल कंसात एन वजा 1 × D. हे सूत्र विसरायचं नाही, हे सूत्र शेवटचं सूत्र आहे, यामध्ये आलेलं शेवट, आणि याचाच आपण वापर करून
अंकगणितीय श्रेणीच्या एनव्या पदांची बेरीज काढण्यासाठी उपयोगात आणायचं आहे. आता हे पहिलं सूत्र आपण आहे, एसएनचे हे पहिलं सूत्र झालं, दोन सूत्र आहे. आता आणखीन एक सूत्र आपण पाहणार आहोत, अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या एन पदांच्या बेरीजेचे अजून एक सूत्र मिळवूया. मग अजून एक सूत्र कसं मिळवायचं, तर सेम पद्धत आहे, पहिली अंकगणितीय श्रेणी तीच घ्यायची, ए त्यानंतर ए अधिक डी, त्यानंतर ए अधिक 2D, ए अधिक 3D, डॅश डॅश, मग शेवटचं पद कोणतं आहे, चौकटीत ए अधिक कंसात एन वजा 1 × D. आता पहिले पद T1 आपण मानतो, मग T1 म्हणजेच काय सांगा, ए आहे. त्यानंतर एनवे पद, TNचं सूत्र माहीत आहे आपल्याला, एनवे पद TN बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 × D. मग आता एनवे पद म्हणजेच इथं धरायचं ते, म्हणजेच काय होईल, ए अधिक कंसात एन वजा 1 × D. आता पहिलं पद आणि एनवे पद, मग आता आपल्याला सूत्र माहीत आहे SNचं, आत्ता काढलेलं आपण, SN बरोबर ए N/2 चौकटी कंसात 2 A अधिक कंसात एन वजा 1 × D. मग आता या सूत्रामध्ये काय काय किमती आपण टाकूया. मग आता हे 2A ची पोड केलेली आहे, ए अधिक ए, लक्षात आहे का तुमच्या, SN बरोबर N/2 चौकटी कंसात ए अधिक ए, म्हणजे 2A ची पोड केलेली ए अधिक ए, मग कंसात काय राहील, एन वजा 1 × D. आता इथं रेष काम आलेले आहे, तर ए बद्दल आपण एक अक्षर वर वापरलेला आहे T1, तो T1 इथं टाकायचा. त्यानंतर ह्याला अंडरलाईन काय केलेले आहे, तर ए अधिक एन वजा 1 × D, हे कुठेतरी आपण सूत्र पाठ केलेलं आहे. हे सूत्र म्हणजेच कशाचं सूत्र, TNचं, म्हणजे ए बरोबर T1 टाकायचा आणि ए अधिक एन वजा 1 × D बरोबर TN टाकायचं, म्हणजे शेवटचं आपल्याला सूत्र मिळेल, SN बरोबर N/2 चौकटी कंसात T1 अधिक TN कंस पूर्ण. हे दुसरं सूत्र मिळालं. हे दुसरं सूत्र कशासाठी वापरायचं, तर आपल्याला पहिलं पद आणि शेवटचं पद आणि N जर दिले असेल तर तुम्हाला कितव्याही पदांची बेरीज आपल्याला काढता येते. आणि यामध्ये हे सूत्र केव्हा वापरायचं, तर तुम्हाला ए डी आणि एनच्या किमती जर दिल्या असतील, तर SN बरोबर N/2 कंसात 2 A अधिक कंस पूर्ण एन वजा 1 × D हे सूत्र वापरायचं. हे दोन सूत्र केव्हा वापरायची, कशी वापरायची, हे आपण पुढील सराव संच 3.3 मध्ये आपण पाहणार आहोत. पुढे चला, आता सराव संच आपण 3.3 पाहूया कसं सोडवायचं. तर पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद 6 आणि सामान्य फरक 3 आहे, तर S27 काढा. आता पहिला जो प्रश्न दिलेला आहे त्याचा कृती या ठिकाणी दिलेली आहे, ही कृती आपण भरायची, म्हणजेच कृतीमध्ये दिलेल्या चौकटी ज्या आहेत त्या चौकटी भरायच्या आहेत. मग ए बरोबर 6 पहिले पद, डी बरोबर 3 सामान्य फरक, आणि 27 पदांची बेरीज म्हणजे S27 बरोबर क्वेश्चन मार्क. म्हणजे आता या सूत्र दिलेलं आहे, SN सूत्र पाठ केलेलं आहे, SN बरोबर N/2 कंसात चौकटी कंसात सुरुवातीला काय येईल, 2A, म्हणजे इथं 2A अधिक गोल कंसामध्ये एन वजा 1 × D. आता हे सूत्र कसं आलं हे आपल्याला माहीत आहे, आणि ते सूत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हणजे 2A इथं दिलेलं नव्हतं, आपण लिहिलेलं आहे. आता त्यानंतर किमती भरायच्या, तर एनची किंमत किती असेल सांगा, 27 पदांची बेरीज विचारलेली आहे, म्हणजे एन बरोबर 27/2. त्यानंतर 12 कसे आले इथं, तर 2 × 6, याची किंमत 6 × 2 = 12. त्यानंतर 27 वजा 1, म्हणजे यांची किंमत 27 वजा 1 × D किती आहे, 6 आहे, मी इथं लिहिलं 6. मग आता पुढं हेच आपण लिहिलेलं आहे इथं हे सूत्र खाली लिहिलं आहे, किमती भरलेलं आहे, हा 3 दिलेला नव्हता दिला. मग त्यानंतर हे जर आपण सोपे रूप दिलं, तर सोपे रूप देऊन काय येईल बघा, तर SN बरोबर 27/2 बरोबर मोठ्या कंसात 12 अधिक 26 कसे 27 × 1 = 26 × D. मग आता हेच आपण इथं 27/2 इथली चौकट काढायची आपल्याला, चौकटीमध्ये संख्या. मग इथं जर आपण सोपे रूप दिलं तर आपल्याला मिळतात 26 × 3 करायचे, आणि त्यामध्ये 12 मिळवायचे, तर आपल्याला मिळतात किती, 90. आणि म्हणजेच हा 90 कुठं ठेवायचं, इथं. त्यानंतर पुढं काय येईल, आता 27 × 45 कसे आले, तर या 2 कशाला भाग लावायचा, 90 ला, म्हणजेच 2 × 8, त्यानंतर 1 × 2 = 10, म्हणजेच 45 आले. म्हणजेच याचं उत्तर काय आलं इथं, 27 × 45 आपल्याला मिळतात 1215.
इथं उत्तर येईल 1215. आता पुढलं उदाहरण, आता इथं उदाहरण काय दिलेलं आहे तुम्हाला, दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे, पहिल्या 123 समसंख्यांची बेरीज तुम्हाला विचारलेली आहे. मग पहिल्या 123 समसंख्या कोणत्या असतील, तर 2, 4, 6, 8. पहिली समसंख्या 2, दुसरी 4, तिसरी 6, चौथी 8, 10. अशा समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना 2 भाग जातो अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. मग पहिल्या विचारलेल्या आहेत म्हणून सुरुवात कशी झाली सांगा, 2. लक्षात आलं. मग अशा 123 जर मांडल्या तर त्यांची बेरीज किती होईल हे काढायला आपण आवड जाईल. म्हणून आता आपण जे सूत्र शिकलेलो आहोत ते सूत्र या ठिकाणी वापरायचं, म्हणजेच या ठिकाणी वरील क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे त्यामुळे ते सूत्र वापरायचं. अंकगणिती श्रेणी का, तर यामधला फरक काय असं ना, समान आहे म्हणून सूत्र वापरलं. आता शिकलेलं सूत्र एस एन बरोबर यांचे 2 कंसात 2 हे अधिक कंसामध्ये एन वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी. मग याच्यामध्ये किमती तुम्हाला समजली पाहिजे, किती पहिल्या कितीची बेरीज सांगितलेली तुम्हाला 123. मग एनची किंमत 123 टाकायची, 123/2 गुणिले एची किंमत सांगा किती, ए बरोबर काय पहिले पद 2, त्यानंतर छोट्या कंसामध्ये एन वजा 1 म्हणजेच 123 एनची किंमत आहे, 123 वजा 1 गुणिले 2. त्यानंतर याला जर आपण सोपे रूप दिलं तर 123 आहे तसंच लिहायचं, कारण का इथं जर समसंख्या असेल तरच भाग लावायचा इथं 2. इथं जर विषम संख्या असेल तर आहे तसं ठेवायचं, नंतर भाग जातो. मग इथं बेदोनी 4 झाले, 123 मधून 1 गेला 122 गुणिले 2. आता याला परत सोपे रूप देऊ आपण, एस एन बरोबर 123/2 चौक कंसात 4 अधिक 244, 244 कसे आहे तर 122 गुणिले 2, 244. आता यांची जर बेरीज केली तर पुढे काय येईल, एस एन बरोबर 123/2 गुणिले 248. मग ह्याला 248 भाग लावा, 2 + 2 + 4 + 8 म्हणजेच काय येईल, 123 गुणिले 124. मग यांचा गुणाकार किती येईल, एस एन बरोबर 15252. म्हणजेच या ठिकाणी इथं तुम्ही एस एन जे जिथं आहे त्या एस एनच्या एन जे जिथं आहे एस एन जवळ तिथे एनच्या ठिकाणी तुम्ही 123 लिहिलं तरी चालतं. म्हणजेच ह्या ठिकाणी काय आलं उत्तर, पहिल्या 123 समसंख्यांची बेरीज 15252 असेल, असं आपण या ठिकाणी. आता सराव संचामध्ये चौथं उदाहरण पाहू आपण, एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. तर या ठिकाणी आपण एनवे पद काढणे याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीचं उदाहरण पाहिलेलं आहे, म्हणजे एक सामायिक समीकरणं तयार करायची 2 चला 3 आणि ती सोडवायची. तसंच या पद्धतीने थोडासा बदल आहे यामध्ये पाहूया आपण. तर समजा अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए आणि सामायिक फरक डी आहे, पहिले पद ए आणि सामायिक फरक डी हे माहीत आहे आपल्याला. त्यानंतर टी 19 बरोबर 52 का दिलेलं आहे, 19वे पद हे 52 आहे आणि टी 38 बरोबर 128, 38वे पद 128 दिलेले, पक्षामध्ये दिलेली किंमत आहे तुम्हाला या उदाहरणामध्ये दिलेली माहिती आहे. आता यावरून टी एन बरोबर सूत्र आपल्याला माहीत आहे, टी एनचं टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. मग टी 19 म्हणजे एनची किंमत, एन 19वे पद म्हणजे एन 19 एनची किंमत 19 बरोबर ए अधिक इथं सुद्धा एनची किंमत किती आहे, 19 वजा 1 गुणिले डी. मग आता तुम्हाला टी 19 दिलेलं आहे, टी 19 बरोबर किती आहे 52, म्हणजे तर टी 19 आहे तिथे 52 टाकायची बरोबर ए अधिक 19 मधून 1 गेला 18 डी. म्हणजेच आपल्याला एक समीकरण मिळालं इथं, ए अधिक 18 डी बरोबर 52, समीकरण नंबर किती 1. आता तसंच दुसरं समीकरण म्हणजे टी 38 दिलेलं आहे तुम्हाला, टी 38 बरोबर ए अधिक कंसात 38 वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी. मग हे कसं तयार केलं, असंच हे सूत्र सूत्रामध्ये किमती टाकल्या या पद्धतीनं, म्हणून हे या पद्धतीनं सूत्र आलं. आता हे पुढे सोपे रूप द्या आपण, टी 38ची किंमत किती आहे, 128 बरोबर ए आहे तसंच, त्यानंतर 38 मधून 1 गेला 37 डी. म्हणजे ज्या ठिकाणी आपण दुसरं समीकरण मिळालं, ए अधिक 37 डी बरोबर 128. आता समीकरण 1 आणि 2 आपण 2 चला ते रेषीय समीकरण सोडवतो,
तेव्हा आपण हे इथं एखाद्या पदाचं निरसन करतो, पण इथं निरसन केल्यानंतर आपल्याला इथं शक्यतो ते किचकट प्रोसिजर होते किंवा ती समजत नाही, उदाहरण सुटत नाही, अवघड जातं. म्हणून एक टेक्निकली या ठिकाणी आपल्याला करायचं, ह्या दोन पदांची बेरीज करायची. आणि बेरीज केल्यानंतर काय येतं बघूया. तर समीकरण एक आणि दोन यांची बेरीज करू आपण. मग ए अधिक 18 = 52, ए अधिक 37 = 128 ह्या दोन्हींची आपण बेरीज जर केली तर आपल्याला मिळतात ए अधिक ए 2 ए, त्यानंतर 18 = 37 = 55 = 52 = 128 = 180. मग आता हे जे आहे हे कुठेतरी आपण किंमत पुढं टाकणार आहोत. मग आपल्याला विचारलेलं काय पहा, आपण दोन सूत्रांचा वापर करतो इथं, हे 3 किंवा 4 मार्काचं उदाहरण होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी पहिला वापर केला आपण टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 × d. एनवे पद काढण्याचा सूत्राचा वापर करून या ठिकाणी एस एन काढतोय आपण, 56 पदांची बेरीज काढतोय. म्हणून आता बेरजेचं सूत्र वापरायचं, एस एनचं सूत्र वापरायचं. पुढे आता एस एन बरोबर n/2 कंसात 2 a + n - 1 × d. मग आता याच्यामध्ये कुठेतरी किमती टाकायला आपल्याला पुढं सोयीस्कर पडते. मग आता एन म्हणजे किती, 56 पद, म्हणजे एनची किंमत 56 टाकायची, जिथं एन आहे त्या ठिकाणी 56 टाकायचं. म्हणजे एस 56 बरोबर, इथं एन आहे म्हणून 56/2 कंसात 2 a + इथं सुद्धा कंसात काय आहे, एन, म्हणून 56 56 - 1. सोपे रूप देऊ आपण, इथं एस 56 बरोबर, इथं असं म्हटलेलं तुम्हाला समसंख्या आहे त्यामुळे भागला हवा इथं डायरेक्ट. मग 56/2 म्हणजे किती आले, 28 कंसात 2 a + 55 d, 56 मधून 1 = 55. मग आता परत काय करू आपण इथं, आता तुम्हाला कळेल की 2 a + 55 d कुठेतरी आपण वर वापरलेलं आहे, किंमत काढलेली आहे आपण. मग हीच किंमत 2 a + 55 d = 180 ही किंमत जी आहे ती इथे टाकायची. म्हणजे 2 a + 55 d ची किंमत किती टाकायची, 180. म्हणून खाली काय येईल, एस 56 = 28 × 180 या दोन्हींचा गुणाकार जर केला तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतं 50 40, म्हणजे 5040. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ह्या उदाहरणात विचारलेली किंमत मिळते तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज किती येते, 5040. मग शेवटी आपण उत्तर असं लिहायचं, म्हणून या अंकगणिते सगळीतरी 56 पदांची बेरीज 5040 असेल. या पद्धतीचे काही तुम्हाला अवघड वाटणारी उदाहरणं या ठिकाणी मी सोडवून दिलेली आहेत. आणि परत तुम्हाला ह्या सराव संचामधील उदाहरण किंवा पाठ्यपुस्तक काही तुम्हाला शंका येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता, किंवा माझ्या मेसेजमध्ये तुम्हाला या ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल 98 22 60 92 66 या नंबरवर तुम्ही कॉल करून शंका विचारू शकता. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.